शेतावरील वस्त्यांवर जाऊन जबरी चोरी, मारहाण तसेच गंभीर दुखापत केल्याच्या घटना जिल्ह्यातील कारेगाव, अशोकनगर तसेच नगर तालुक्यात घडल्याने या संदर्भात दाखल गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी तात्काळ घरफोडी व दरोडा टाकणाऱ्या टोळीतील आरोपींचा बंदोबस्त करण्याचे आदेश हे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना देताच स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी तपासाची चक्र वेगाने फिरवतात सदरच्या गुन्ह्यात आंतरजिल्ह्यातील टोळीचा हात असून यातील आरोपी औरंगाबादहून सोने विक्रीसाठी नगरला येणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खडकापाटा येथे सापळा रचून आर्यन उर्फ काळू क्रांतीलाल काळे वय वर्ष 26, विदेश नागदा भोसले वय वर्ष 19 दोघे राहणार गंगापूर जिल्हा औरंगाबाद व भुलट्या उर्फ आदित्य कांतीलाल काळे वय वर्ष 21 राहणार नेवासा फाटा याच ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून 9,75,000 रुपये किमतीच्या 115 ग्रॅम सोने व 1 टवेरा गाडीसह आरोपींना जेरबंद करण्यात आले असून आरोपींची कसून चौकशी केली असता आरोपींनी गंगापूर जिल्हा औरंगाबाद तसेच श्रीरामपूर व नगर तालुक्यातील 4 गुन्ह्यांची कबुली दिल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी दिली आहे. दिनांक 4 नोव्हेंबरला श्रीरामपूर तालुक्यामध्ये कारेगाव या ठिकाणी एक हाऊस रॉबरी झाली होती. त्याच्यामध्ये काही 2,81,000 सांता मुद्देमाल चोरी गेला होता. ते सदरचा गुन्हा अतिशय संवेदनशील असल्याने माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर यांनी व्हिजिट केलं होतं आणि त्याचे समांतर तपासाचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर ही आपली 2-3 पथकं याच्यावर समांतर तपास करत होती. त्याप्रमाणे आपल्याला एक माहिती मिळाली की यातील जे काही आरोपी आहेत ते गुन्ह्यात चोरी घेतलेला किंवा जबरी चोरी करून नेलेला जो माल आहे तो विकण्यासाठी एका तवेरा गाडीमध्ये औरंगाबादकडनं नगरकडे येत आहे. त्याप्रमाणे आपण खडकाफाटा या ठिकाणी एक ट्रॅप लावला आणि तिथं ती जी आपल्याला वर्णनाप्रमाणे गाडी मिळाल्यानंतर तिला थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्यातील काही आरोपी हे पळून गेले आणि 3 आरोपी आपण त्या ठिकाणी पकडले. तर त्याच्या गाडीमध्ये आपल्याला साधारणतः गाडीच्या सह 115 ग्रॅम सोनं आणि 10,000 कॅश अशी साधारणतः 9,75,000 मुद्देमाल हा आपल्याला मिळून आला. या लोकांकडे त्याबाबत चौकशी करता त्यांना प्रथमतः त्यांनी उडवणीची उत्तरे दिली परंतु त्यांना अधिक विश्वासात घेतल्या त्यांनी ह्या गुन्हे केल्याचे त्यांनी कबुली केली. त्याप्रमाणे आपण अभिलेख तपासला असता श्रीरामपूर शहराचा एक श्रीरामपूर तालुका एक आणि नगर तालुक्याचे 2 अशी 4 हाऊस रॉबरीचे गुन्हे उघडकीस झालेले आहेत. याच्यातील जर आरोपी पाहिलं तर यांच्यावर दरोड्यासारखे गंभीर दरोडे जबरी चोरीसारखे काही गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यातला एक जो एरियल चव्हाण आहे त्याच्यावर 12 गुन्हे आहेत. दुसरे जे आरोपी आहेत त्यांच्यावर 4 आणि 9 असे काही गुन्हे आहेत आणि ह्याच्यातले जे आरोपी आहेत ते जवळपास 4 ते 5 गुन्ह्यांमध्ये हे फरार आरोपी आहेत. तर यांना ताब्यात घेतलेले यांच्या इतर साथीदारांचाही शोध सुरू आहे आणि तेही लवकरच पकडले जातील आणि आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओले यांच्या आदेशावरून तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, पोलीस सब इन्स्पेक्टर सोपान गोरे, पोलीस सब इन्स्पेक्टर विठ्ठल पवार, पोलीस सब इन्स्पेक्टर संदीप ढाकणे, पोलीस सब इन्स्पेक्टर विजय भोंबे, सहाय्यक फौजदार मनोज शेजवळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील चव्हाण, बबन माखरे, दत्ता हिंगडे, संदीप पवार, बापूसाहेब फुलवानी, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, विश्वास बर्डे, पोलीस नायक शंकर चौधरी, संदीप दरंदले, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप चव्हाण, भीमराज खरसे, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल विजय मासाळकर, जालिंदर माने, सागर ससाणे, विजय धनेधर, रवींद्र गोंगासे, योगेश सातपुते, मेघराज कोल्हे, महिला पोलीस नायिक भाग्यश्री भाटे, महिला पोलीस कॉन्स्टेबल ज्योती शिंदे, सारिका दरेकर, पोलीस कॉन्स्टेबल उमाकांत गावडे, बबन बेरड, संभाजी कोतकर व भरत बुधवंत आदींच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट.